नमस्कार मित्रांनो, ओडिसामध्ये अशी एक घटना घडते ज्याला ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही। ही घटना ओडिसाच्या भुवनेश्वर या शहरामध्ये घडते। अचानक रात्रीच्या 10 वाजेला ज्यावेळेस ही लेडी वकील तिच्या मंगेतरसोबत कारवर जात असते आणि अचानक रस्त्यामध्ये काही गुंडे त्यांना अडवून घेतात आणि त्यांना अडवल्यानंतर त्यांना इतकं त्रस्त करतात, इतकं हरॅश करतात, त्याच्यातून कसे तरी ते सुटतात आणि धावत धावत पोलीस स्टेशनला जातात आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर एक लेडी कॉन्स्टेबलला ते विनंती करतात आणि विनंती अशी करतात की आमच्यासोबत अन्याय अत्याचार झालेला आहे आणि काही गुंड्यांविरुद्ध आम्हाला FIR नोंदवायचा आहे। परंतु त्या ठिकाणी असलेली जी महिला कॉन्स्टेबल आहे ती मात्र त्यांना नकार देते आणि त्यांच्यासोबत असलेले 4-5 पोलीस कर्मी त्यांना धक्काबुक्की करून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात आणि अशातच जी वकील लेडी आहे तिच्या मंगेतरसोबत होती आणि ती त्या पोलीस कॉन्स्टेबलला सांगते की एक मी वकील आहे आणि माझ्यासोबत माझा मंगेतर आहे, तो एक आर्मी ऑफिसर आहे, तो पण इंडियाचा, आणि तुम्ही एका आर्मी ऑफिसरच्या मंगेतरसोबत आणि त्यांच्यासोबत अशा गोष्टी करूच शकत नाही आणि हे कोणत्याही कायद्यामध्ये बसणारं नाही आहे, म्हणून तुम्हाला आमचा FIR नोंदवावाच लागेल। आणि हे पोलीस कर्मी या दोघांना उचलतात आणि वेगवेगळ्या लॉकअपमध्ये टाकतात आणि या लॉकअपमध्ये टाकल्यानंतर त्यांच्यासोबत एवढं दुष्कर्म केलं जातं ज्याच्याबद्दल ऐकल्यानंतर तुमचाही संताप अनावर झाल्याशिवाय राहणार नाही। आणि या लेडीसोबत हे पोलीस लोक एवढं जबरदस्त कृत्य करतात की अक्षरशः त्या लेडीचे केस पकडले जातात आणि तिला ओढत ओढत लॉकअपमध्ये टाकलं जातं। मित्रांनो, ही बातमी ज्यावेळेस मीडियाच्या समोर येते त्यावेळेस मात्र सरकारला लगेच ॲक्शन घ्यावी लागते आणि 6 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येते। या ठिकाणी सगळ्यात गंभीर प्रश्न असा आहे, हे जे लोक पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवण्यासाठी गेले होते हे तर काही कॉमन नव्हते। यांच्यातला एक जो व्यक्ती होता तो आर्मी ऑफिसर होता, त्याची मंगेतर एक वकील होती, परंतु ती भुवनेश्वर या शहरामध्ये छोटंसं रेस्टॉरंट चालवत होती आणि एवढ्या मोठ्या मोठ्या पदावर असतानाही पोलीस कर्मचारी त्यांच्या कुठल्याही प्रकारचा विचार करत नसेल तर मग सर्वसाधारण व्यक्तीचं काय? तर सरकारने यांच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे। जे मोठे मोठे भाषणं नेते लोक स्टेजवर येऊन देतात की महिला सशक्तीकरण आणि महिला तर सुरक्षित आहे, महिलांकडे खूप पावर आहे, या सगळ्या गोष्टी ज्या सांगतात त्या खरंच आहेत का हा मोठा प्रश्न या ठिकाणी पडतो। म्हणून ज्या ठिकाणी अन्याय होत असेल आणि अन्यायाला जो व्यक्ती खतपाणी घालत असेल तर त्याच्या इतका अन्यायी व्यक्ती कोणीही राहू शकत नाही। म्हणून या पोलीस कर्मचाऱ्यांनी जो दुर्व्यवहार यांच्यासोबत केला हा सगळ्यात भयानक प्रकार आहे आणि याला कुठेतरी रोख लागायला पाहिजे असं मला वाटतं। मित्रांनो, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून अनेक पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि असं केल्यानंतर त्याचा काय परिणाम होतो हे पण त्यांना कळायला हवं।